Hello friends, today we are going to discuss about the types of data and methods of data collection. In last lecture, we discussed about the definition, meaning, scope and importance of the statistics and limitation of the statistics. In this video, we are going to discuss about the types of data. Let's go to understand the types of data. First of all, we need to know what is mean by data. सर्वात प्रथम तुम्हाला माहित पाहिजे की डेटा म्हणजे काय, डेटा कशाला म्हणायचं. डेटा रेफर्स टू बी अवेलेबल फॅक्ट्स अँड फिगर्स फ्रॉम व्हिच कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन. या ठिकाणी आपल्याला डेटाची, या ठिकाणी डेटा संबंधित किंवा डेटा म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येईल. डेटा म्हणजे काय? डेटा रेफर्स टू द अवेलेबल फॅक्ट्स अँड फिगर्स फ्रॉम व्हिच कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन. एखाद्या विषया संबंधित कन्क्लुजन ड्रॉन करण्यासाठी किंवा कन्क्लुजन काढण्यास संबंधित जे कन्क्लुजन काढण्यासंबंधित जे आपण फॅक्ट्स, तथ्य किंवा एखादी फिगर्स किंवा एखाद्या बाबी ज्या आपण कलेक्ट केलेल्या असतात त्याला आपल्याला काय म्हणता येईल थोडक्यामध्ये? डेटा. त्यानंतर नेक्स्ट, देर आर टू टाइप्स ऑफ डेटा. बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ डेटा. बेसिकली जर आपल्याला सांगायचं झालं तर डेटाचे दोन प्रकार त्या ठिकाणी पडतात. त्याच्यामध्ये नंबर एक आहे प्रायमरी डेटा अँड नंबर टू आहे सेकंडरी डेटा. त्याच्यामध्ये नंबर एक सांगता येईल आपल्याला प्रायमरी डेटा आणि नंबर दोन सांगता येईल सेकंडरी डेटा. हे डेटाचे दोन प्रकार या ठिकाणी आहे. लेट्स गो टू अंडरस्टँड वन बाय वन. नंबर वन, प्रायमरी डेटा. व्हॉट इज मीन बाय प्रायमरी डेटा? प्रायमरी डेटा म्हणजे काय? आता प्रायमरी डेटा म्हणजे काय? द डेटा विच इज कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटर हिमसेल्फ अँड फर्स्ट टाइम आर कॉल्ड ॲज प्रायमरी डेटा. जो डेटा इन्व्हेस्टिगेटरने स्वतः गोळा केलेला असतो किंवा पहिल्यांदाच गोळा केलेला असतो अशा डेटाला आपल्याला काय म्हणता येईल? प्रायमरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. तर दिस प्रायमरी डेटा इट इज रो डेटा. जो काही प्रायमरी डेटा आपण गोळा केलेला असतो त्याला रो डेटा सुद्धा आपल्याला म्हणता येईल, ऑर ओरिजिनल अँड फर्स्ट हँडेड डेटा. इट इज रो, ओरिजिनल अँड फर्स्ट हँड डेटा. जो काही प्रायमरी डेटा आपण गोळा करतो तो एक रो डेटा किंवा ओरिजिनल डेटा किंवा फर्स्ट हँड डेटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये आपण जर पाहिजे झालं, सपोज वी वॉन्ट टू स्टडी अबाउट द बिहेवियर ऑफ द स्टुडंट ऑफ आवर क्लास. आपल्या विद्यार्थ्यांच्या बिहेवियर बाबत आपल्याला अभ्यास करायचा. ऍट दॅट टाइम वी कॅन कलेक्ट द डेटा थ्रू आउट द कॉलेज. यावेळेस आपल्याला कॉलेजकडून माहिती गोळा करता येते जर कॉलेजने याच्या संबंधित माहिती गोळा केली असेल तर. दीज डेटा आर नॉट अ प्रायमरी डेटा. हा डेटा प्रायमरी नाही. बट व्हेन वी हॅव टू कलेक्ट द डेटा हिमसेल्फ थ्रू द ऑब्झर्विंग ऑफ द स्टुडंट बिहेवियर. विद्यार्थ्यांचं बिहेवियर ऑब्झर्व करून जर आपण एखादा डेटा गोळा केला असेल तर त्याला काय म्हणता येईल? आपल्याला प्रायमरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी आपण एक फोटो सुद्धा आपण टाकलेले, बघा पिक्चर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी दोन लहान मुलं आहेत, त्यात 10 घंटा. या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटर काय करतो? ज्याच्याकडून माहिती गोळा करायची आहे त्याला डायरेक्ट प्रश्न विचारतो, त्याच्याकडून काय करतो? माहिती कलेक्ट करतो. म्हणजे हे एक उदाहरण प्रायमरी डेटाचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे इन्व्हेस्टिगेटर या ठिकाणी प्रायमरी डेटा कलेक्ट करत असताना जो काही रिस्पॉन्डंट आहे त्या रिस्पॉन्डंटला या ठिकाणी जे काही क्वेश्चन आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रायमरी डेटा कलेक्ट करण्याच्या सुद्धा,
या पद्धतीनुसार तो काय करतो, या ठिकाणी रिस्पॉन्डंट कडून प्रत्यक्ष माहिती गोळा करतो. आता या ठिकाणी हा जो दिलेला आहे इन्व्हेस्टिगेटर दिलेला आहे तो काय आहे, इन्व्हेस्टिगेटर आहे. तो काय करत आहे, जो रिस्पॉन्डंट आहे म्हणजे जो माहिती देणार आहे त्याला काहीतरी प्रश्न विचारत आहे आणि त्याच्यावरून तो माहिती त्या ठिकाणी घेत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या डेटाला आपल्याला काय म्हणता येईल, प्रायमरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यामध्ये द डेटा विच इज कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटर हिमसेल्फ, इन्व्हेस्टिगेटरने स्वतःहून जी माहिती कलेक्ट केलेली असते त्याला आपल्याला काय म्हणता येईल, प्रायमरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. देन नेक्स्ट वन इज सेकंडरी डेटा. आता आपण प्रायमरी डेटा म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानंतर आपण पाहूया की व्हॉट इज मीन बाय सेकंडरी डेटा. द डेटा विच इज कलेक्टेड बाय द समवन एल्स अँड यूज बाय द इन्व्हेस्टिगेटर फॉर हिज ओन पर्पज ऑफ इन्क्वायरी अँड स्टडी इज कॉल्ड एज सेकंडरी डेटा. जो डेटा इन्व्हेस्टिगेटरने किंवा जो डेटा अगोदरच कोणीतरी गोळा केलेला असतो परंतु इन्व्हेस्टिगेटर त्याचा वापर आपल्यासाठी किंवा आपल्या इन्क्वायरीमध्ये करतो किंवा आपल्या अभ्यासासाठी करतो त्यावेळेस अशा प्रकारच्या डेटाला आपल्याला काय म्हणता येईल, सेकंडरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जो काही सेकंडरी डेटा आहे तो सेकंडरी डेटा या ठिकाणी कोणीतरी अगोदरच गोळा केलेला असतो, कोणीतरी अगोदरच गोळा केलेला असतो आणि परंतु त्याचा वापर इन्व्हेस्टिगेटर, इन्व्हेस्टिगेटर म्हणजे काय, शोधकर्ता आपल्याला म्हणता येईल. त्याचा वापर शोधकर्ता काय करतो, आपल्या अभ्यासासाठी करतो किंवा आपल्या इन्क्वायरीसाठी करतो त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, सेकंडरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. इट इज ओल्ड अँड सेकंड हँड डेटा. हा जो काही सेकंडरी डेटा आहे हा एक ओल्ड डेटा आहे म्हणजे जुना डेटा आहे. जुना डेटा का आहे, कारण की कोणीतरी अगोदर गोळा केलेला डेटा आहे म्हणून तो काय झाला, डेटा ओल्ड झाला आणि सेकंड हँड झाला, अगोदर कोणीतरी त्याचा वापर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी बाजूलाच एक पिक्चर दिसत आहे बघा, एक जण या ठिकाणी न्यूज पाहत आहे. आता जी काही न्यूज आहे ती न्यूज जर आपण एखादी न्यूज पाहिली, न्यूज पाहून जर आपण एखादं इन्क्वायरी केली किंवा एखादा आपण अभ्यास करायचा ठरवला तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, तो डेटा आपल्यासाठी काय, सेकंडरी डेटा. परंतु फॉर एक्झाम्पल जर समजा आपण एखादी घटना होताना पाहिली, एखादा ऍक्सिडेंट होताना पाहिला तर तो ऍक्सिडेंट आपल्यासाठी काय असेल, आपल्यासाठी त्याच्या संबंधित असलेली माहिती ही प्रायमरी असेल. परंतु न्यूज पेपरद्वारे किंवा रेडिओद्वारे किंवा इंटरनेटद्वारे किंवा या ठिकाणी एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या रिपोर्टमध्ये जर एखादी माहिती असेल आणि ती माहिती जर इन्व्हेस्टिगेटरने आपल्या स्वतःसाठी किंवा स्वतः अभ्यास करण्यासाठी जर त्या माहितीचा वापर केला असेल तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, सेकंडरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर द डेटा विच इज कलेक्टेड बाय द समवन एल्स अँड युज्ड बाय अन इन्व्हेस्टिगेटर फॉर हिज ओन पर्पज ऑफ इन्क्वायरी अँड स्टडी इज कॉल्ड ऍज सेकंडरी डेटा. इट इज ओल्ड अँड सेकंड हँड डेटा. अशा पद्धतीने आपल्याला सेकंडरी डेटा म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येईल. देन लेट्स गो टू अंडरस्टँड मेथड्स ऑर सोर्सेस ऑफ कलेक्टिंग डेटा. डेटा कलेक्ट करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत किंवा त्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. नंबर एक, प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड. आता प्रायमरी डेटा जो काही आपण पाहिला आहे त्या प्रायमरी डेटा कलेक्ट करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. दीज आर द फर्स्ट मेथड फॉर डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन करण्याची एक पहिली मेथड आपल्याला सांगता येईल. देन नंबर सेकंड, सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड्स. या ठिकाणी प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड्स कोणकोणते आहेत आणि सेकंडरी डेटा कलेक्ट करण्याच्या मेथड कोणत्या आहेत या आपण वन बाय वन या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. लेट्स गो टू अंडरस्टँड मेथड्स ऑर सोर्सेस ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटा कलेक्ट करण्याच्या मेथड कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. प्रायमरी डेटा कॅन बी कलेक्टेड बाय द युझिंग फॉलोइंग मेथड्स. खालील मेथडचा वापर करून आपल्याला प्रायमरी डेटा काय करता येतं, कलेक्ट करता येतं. नंबर वन आपल्याला सांगता येईल ऑब्झर्वेशन मेथड. नंबर टू आपल्याला सांगता येईल इंटरव्ह्यू मेथड. नंबर थर्ड इन्फॉर्मेशन थ्रू एजन्सीज ऑर एजंट. नंबर फोर्थ सांगता येईल
क्वेश्चनरीज मेथड, नंबर फिफ्थ सांगता येईल शेड्यूल मेथड ऑर डेटा कलेक्टेड थ्रू इन्युमरेटर, अशा प्रायमरी डेटा कलेक्ट करण्याच्या पद्धती आहेत, याला आपण मेथड्स ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन, प्रायमरी डेटा कलेक्शनच्या पद्धती आपण म्हणतो. त्याच्यामध्ये नंबर एक आहे ऑब्झर्वेशन मेथड आहे, नंबर दोन आहे इंटरव्ह्यू मेथड आहे, नंबर तीन आहे इन्फॉर्मेशन थ्रू एजन्सीज ऑर एजंट तिसरी पद्धत आहे, नंबर फोर्थ आहे क्वेश्चनियर मेथड आहे, नंबर फिफ्थ आहे शेड्यूल मेथड ऑर डेटा कलेक्टेड थ्रू इन्युमरेटर. इन्युमरेटर म्हणजेच प्रगणक असं आपण म्हणतो. लेट्स गो टू अंडरस्टँड वन बाय वन. या ठिकाणी आपण वन बाय वन या ठिकाणी डिस्कस ऑब्झर्वेशन मेथड. ऑब्झर्वेशन मेथड नेमके काय आहे ते आपण पाहूया. अंडर दिस मेथड द इन्व्हेस्टिगेटर कलेक्ट इन्फॉर्मेशन बाय कीन ऑब्झर्वेशन. कीन ऑब्झर्वेशन द्वारे इन्व्हेस्टिगेटर या ठिकाणी काय करतो, डेटा कलेक्ट करत असतो. कीन ऑब्झर्वेशन म्हणजे काय, मायक्रो ऑब्झर्वेशन आपण त्याला आपल्याला म्हणतोय, म्हणजे सूक्ष्म असं ऑब्झर्वेशन करून ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेटर एखादी माहिती कलेक्ट करतो त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, ऑब्झर्वेशन मेथड असं आपल्याला म्हणता येईल. आता तुम्हाला त्या ठिकाणी इट गिव्ज मोर रिलायबल इन्फॉर्मेशन. आता ऑब्झर्वेशन मेथड बेनिफिट्स ऑफ द ऑब्झर्वेशन मेथड्स, ऑब्झर्वेशन मेथडचे बेनिफिट्स जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं बेनिफिट आपल्याला सांगता येईल इट गिव्ज मोर रिलायबल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी ऑब्झर्वेशन मेथडद्वारे आपल्याला एक रिलायबल म्हणजेच एक खरी माहिती या ठिकाणी ऑब्झर्वेशन मेथडद्वारे आपल्याला मिळते. या ठिकाणी तुम्हाला बाजूला एक चित्र दिसत आहे बघा, बरोबर आहे. एक व्यक्ती काय करत आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेटर काय करत आहे, लोकांचं एक दुर्बीण घेऊन बारीक निरीक्षण करत असलेलं तुम्हाला एक चित्र दिसत. म्हणजे अशाद्वारे जर एखादी माहिती कलेक्ट केली म्हणजे ऑब्झर्वेशन मेथडद्वारे जर माहिती कलेक्ट केली तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, ऑब्झर्वेशन मेथड असं आपल्याला म्हणता येईल. ऑब्झर्वेशन मेथड इट गिव्ज मोर रिलायबल इन्फॉर्मेशन टू द इन्व्हेस्टिगेटर अँड इट इज हेल्प्स इन क्लिअर द डाऊट्स. या ठिकाणी ऑब्झर्वेशन मेथडद्वारे जो काही आपण डेटा कलेक्ट केलेला असतो त्याच्यावरून जे काही डाऊट्स असतात ते डाऊट्स आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येतात. त्याचबरोबर इट इज द फ्लेक्झिबल मेथड, हे काय एक लवचिक पद्धत आहे. या ठिकाणी ऑब्झर्वेशन मेथड ही एक लवचिक पद्धत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येईल. फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये जर आपल्याला सांगायचं तर उदाहरणामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर उदाहरणामध्ये एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी आसपास कोणीही नाही, निर्मनुष्य रोड आहे किंवा निर्मनुष्य जागा आहे, ठिकाण आहे. आता अशा वेळेची जर माहिती पोलिसांना गोळा करायची असेल तर पोलीस काय करतील, पहिल्यांदा त्या ठिकाणाचं काय करतात, ऑब्झर्वेशन करतात. त्या ठिकाणाचं काय करतात, ते ऑब्झर्वेशन करतात आणि त्याच्यावरून ते माहिती कलेक्ट करतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगते. फॉर एक्झाम्पल सपोज वी वॉन्ट टू स्टडी अबाउट द अॅनिमल बिहेवियर्स. आपल्याला काय करायचंय, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे. ऍट दॅट टाइम वी कॅन यूज द ऑब्झर्वेशन मेथड. अशा वेळेस आपल्याला ऑब्झर्वेशन मेथडचा वापर करावा, बरोबर आहे. म्हणजे प्राण्यांचं ऑब्झर्वेशन करूनच प्राण्यांबाबत माहिती मिळवता येईल, प्राण्यांना प्रश्न विचारून माहिती मिळवता येईल, प्राण्यांना प्रश्न विचारता येतील का आपल्याला, विचारता येणार नाहीत. म्हणून या ठिकाणी अशा वेळेस काही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, ऑब्झर्वेशन मेथडचा वापर करावा लागतो. म्हणून हे प्रायमरी डेटा कलेक्ट करण्याची पहिली मेथड आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. देन नेक्स्ट वन इज Let's go. Next one is interview method. दुसरी मेथड आहे इंटरव्ह्यू मेथड. या ठिकाणी इंटरव्ह्यू मेथड म्हणजे काय, अंडर दिस मेथड द डेटा आर कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटर बाय युझिंग टू टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू. या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या मदतीने दोन प्रकारचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेता येतात. दोन प्रकारचे इंटरव्ह्यू घेऊन या ठिकाणी काय करता येतं, प्रायमरी डेटा
या ठिकाणी गोळा करता येतो. म्हणजे एखादा डेटा इंटरव्ह्यू घेऊन जर आपण कलेक्ट केला असेल तर त्याला इंटरव्ह्यू मेथड आपण म्हणतो. नंबर वन सांगताना आपल्याला डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू. आता डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये काय केलं जातं, जो काही रिस्पॉन्डंट आहे, जो कोणी माहिती देणारा आहे, त्याच्याकडून काय केलं जातं, प्रत्यक्ष माहिती कलेक्ट केली जाते. त्या मेथडला आपल्याला काय म्हणता येईल, डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू असं म्हणता येईल. म्हणजे इंटरव्ह्यूचे दोन प्रकार पडतात, त्यामध्ये डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू, ज्याच्याकडून माहिती कलेक्ट करायची आहे त्याचाच इंटरव्ह्यू घेऊन जर माहिती गोळा केली तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू असं आपल्याला. तर समजा उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ठिकाणी जी काही ऍक्सिडेंट मध्ये काही लोक मृत्यू झालेले आहे, आता या ठिकाणी त्यांच्या संबंधित माहिती जर आपल्याला गोळा करायची असेल तर डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू घेता येईल का? घेता येणार नाही. म्हणजे मृत्यू व्यक्तीला आपल्याला प्रश्न त्यांचा इंटरव्ह्यू घेता येईल का? घेता येणार नाही. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इनडायरेक्ट इंटरव्ह्यू मेथडचा वापर करावा लागेल. म्हणजे ज्या व्यक्ती संबंधित प्रत्यक्ष माहिती आपल्याला गोळा करायची, ज्या व्यक्ती संबंधित माहिती गोळा करायची आहे त्याच्या अवतीभोवताली असलेल्या व्यक्तींकडून ज्यावेळेस आपण माहिती गोळा करतो त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येईल, इनडायरेक्ट ओरल इंटरव्ह्यू असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा पद्धतीने जर इन्व्हेस्टिगेटरने माहिती कलेक्ट करण्यासाठी जर इंटरव्ह्यू या मेथडचा वापर केला किंवा इंटरव्ह्यू या पद्धतीचा वापर केला तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, इंटरव्ह्यू मेथड असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे काय हे आपण या ठिकाणी अगोदर पाहिलेलंच आहे. डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू हॅज कंडक्टेड फ्रॉम द कलेक्टिंग ऑफ डेटा बाय द रिस्पॉन्डंट. इट द क्वेश्चन्स इज डायरेक्टली आस्क टू द रिस्पॉन्डंट. जे काही रिस्पॉन्डंट आहे त्यांना डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात आणि माहिती गोळा केली जाते. इट इज अ व्हेरी इझी मेथड, एक सोपी पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल. इट इज नॉट युजफुल इन लार्ज एरा. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीची इंटरव्ह्यू पद्धत, इंटरव्ह्यू मेथड जर आपला स्टडी एरिया जर मोठा असेल, उदाहरणामध्ये समजा आपल्याला भारतातील सर्व लोकांचा अभ्यास करायचा, तर अशा वेळेस या ठिकाणी इंटरव्ह्यू मेथडचा वापर करता येईल का? आपल्याला करता येणार नाही. त्याच्यासाठी दुसरी मेथड आपल्याला वापरावी लागेल. जर आपल्याला इंटरव्ह्यूचा मेथडचा जर वापर आपण केला तर आपलं आयुष्य या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी खर्च होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी इंटरव्ह्यू मेथडचा वापर हा जर लिमिटेड ठिकाणावरील माहिती गोळा करायची असेल किंवा लिमिटेड एरिया संबंधित माहिती गोळा करायची असेल तर अशा वेळेस इंटरव्ह्यू मेथड या ठिकाणी कामाला येते. देन नंबर सेकंड आहे इनडायरेक्ट ऑर ओरल इंटरव्ह्यू. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत, हॅलो दिसत नाही का? ठीक आहे. सेकंड मेथड आहे इनडायरेक्ट ओरल इंटरव्ह्यू. आता इनडायरेक्ट ओरल इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया. अंडर दिस मेथड द इन्व्हेस्टिगेटर कलेक्ट द डेटा फ्रॉम थर्ड पार्टी. या ठिकाणी या इनडायरेक्ट ओरल इंटरव्ह्यूच्या मार्फत इन्व्हेस्टिगेटर काय करतो, तृतीय व्यक्तीकडून माहिती गोळा करतो. दोज आर रिलेटेड टू इट, ज्याच्या संबंधित आहे त्याच्या संबंधित गोळा त्या ठिकाणी डेटा करतो. डेटा आर नॉट कलेक्टेड फ्रॉम द कन्सर्न पर्सन. म्हणजे जो व्यक्ती ज्याच्याकडून माहिती गोळा करायची आहे त्या व्यक्तीशी संबंधितच डेटा दुसऱ्याकडून या ठिकाणी काय केला जातो, कलेक्ट केला जातो. डेटा कलेक्टेड बाय द थर्ड पार्टी, तिसऱ्या व्यक्तीकडून डेटा कलेक्ट केला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर चित्र तुम्हाला दिसतं बघा. आता त्याच्यामध्ये एका कुत्र्याने कुंडा पाडलेला आहे, बरोबर आहे. आता तो कुत्र्याला विचारत आहे, तो गृहस्थ काय करत आहे, कुत्र्याला विचारत आहे, डिड यू डू इट. या ठिकाणी तो कुत्र्याला विचारत आहे. आता कुत्रा या ठिकाणी माहिती देऊ शकतो का? नाही.
म्हणून या ठिकाणी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी माहिती देत असलेला आपल्याला दिसून येतो की टू प्ले द फ्लावर्स मस्ट बी फ्री, अशा पद्धतीचं उत्तर देत आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही कुत्रा आहे तो खेळत होता आणि त्याने फ्लावर्स काय केले, फ्लावर्स पॉट त्या ठिकाणी फोडला किंवा फ्री केला, असं या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी देत असलेलं दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी इनडायरेक्ट ओरल इंटरव्ह्यू मध्ये ज्याच्याकडून माहिती गोळा करायची त्याच्याकडून माहिती गोळा केली जात नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून माहिती गोळा केली जाते. आता उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं तर उदाहरणामध्ये जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी समजा आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं बिहेवियरचं वर्तनाचा जर अभ्यास करायचा असेल आणि अशा वेळी जर आपण इंटरव्ह्यूची मेथड वापरली आणि एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतला, तू कसं वागतोयस. आता जर अशा प्रकारचा या मेथडद्वारे जर या ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू घेतला तर तो काय सांगेल, कोणताही व्यक्ती आपल्या संबंधी जी काही माहिती देतो ती चांगलीच माहिती देतो, बरोबर. परंतु ज्याच्याकडून माहिती गोळा करायची आहे त्याच्याकडून न करता त्याच्या मित्राचा इंटरव्ह्यू घेऊन जर ऑब्झर्वेशन म्हणजे बिहेवियर संबंधित जर माहिती गोळा केली तर त्याचा मित्र काय करतो, त्याच्या बिहेवियर संबंधित ऍक्युरेट माहिती त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी इंटरव्ह्यू मेथड मध्ये या ठिकाणी दोन प्रकारचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतले जातात, डायरेक्ट इंटरव्ह्यू मेथड किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यू अँड इनडायरेक्ट ओरल इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने इंटरव्ह्यू मेथड मध्ये दोन इंटरव्ह्यूच्या पद्धतीने किंवा दोन इंटरव्ह्यूच्या मदतीने या ठिकाणी डेटा कलेक्ट केला जातो. देन नेक्स्ट वन इज इन्फॉर्मेशन थ्रू एजंट, एजंटकडून माहिती गोळा करणे, इन्फॉर्मेशन थ्रू एजंट. अंडर दिस मेथड लोकल एजन्सीज आर अपॉइंटेड ऑफ द इन्व्हेस्टिगेटर, दे कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड प्रोव्हाइड इट टू द इन्व्हेस्टिगेटर. आता या इन्फॉर्मेशन थ्रू एजन्सीज या मेथडमध्ये काय केलं जातं, जे इन्व्हेस्टिगेटर आहेत ते इन्व्हेस्टिगेटर काय करतात, जे काही लोकल एजन्सी आहे त्या लोकल एजन्सीला त्या ठिकाणी नेमतात आणि त्यांच्याकडून त्यांना माहिती कलेक्ट करायला लावतात आणि त्यांच्याकडून ते माहिती इन्व्हेस्टिगेटर त्या ठिकाणी घेतात. दिस मेथड्स आर युज्ड व्हेन रेग्युलर इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड. आता अशा प्रकारचे मेथड या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या कंपनीला रेग्युलर माहिती लागते किंवा एखाद्या बाबत रेग्युलर दररोजची माहिती लागते अशा वेळेस या ठिकाणी एजन्सीची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. फॉर एक्झाम्पल न्यूज पेपर असेल किंवा पिरियॉडिक्स असतील. आता या ठिकाणी न्यूज पेपरसाठी, आता न्यूज पेपरमध्ये बातम्या देण्यासाठी किंवा जी काही न्यूज पेपर आहे ते न्यूज पेपर काय करतात, वेगवेगळ्या एरियामध्ये आपले रिपोर्टर नेमतात, वेगवेगळ्या एरियामध्ये काय करतात, आपले रिपोर्टर नेमतात. म्हणजे एक प्रकारचे ते एजंट आहेत, एक प्रकारचे ते एजंट आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी न्यूज पेपरला लागणारी माहिती दररोज या ठिकाणी काय केली जाते, कलेक्ट केली जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्यावेळेस एजंटला एखादा इन्व्हेस्टिगेटर एखाद्या एजन्सीला माहिती गोळा करण्यासाठी अपॉइंट करतो आणि त्यांच्याकडून आलेली माहिती तो आपल्या अभ्यासासाठी वापरतो किंवा आपल्यासाठी वापरतो, त्यावेळेस या ठिकाणी त्या मेथडला आपल्याला इन्फॉर्मेशन थ्रू एजन्सी असं आपल्याला म्हणत आहे. आता बेसिकली या मेथडचा वापर बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता बिझनेसमध्ये कसा केला जातो, उदाहरणामध्ये आता कंपनीला, एखाद्या कंपनीला आपल्या प्रोडक्ट संबंधित रिव्ह्यू असेल किंवा आपल्या प्रोडक्ट संबंधित लोकांना काय वाटतं, लोकांना आपलं प्रोडक्ट या ठिकाणी आवडतं का नाही, तर अशा वेळेस कंपन्या काय करतात, एखाद्या लोकल एजन्सीला किंवा एखाद्या एजन्सीला हे कॉन्ट्रॅक्ट देतात माहिती गोळा करण्याचं आणि ते लगेच माहिती गोळा करतात आणि ते कंपनीला या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, माहिती प्रोव्हाइड करतात. म्हणजे या ठिकाणी इन्फॉर्मेशन थ्रू एजन्सीज, एजन्सीजच्या मदतीने या ठिकाणी ज्यावेळेस जी माहिती गोळा केली जाते त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, इन्फॉर्मेशन थ्रू एजन्सीज मेथड असं आपल्याला म्हणता येईल. ही एक प्रायमरी डेटा कलेक्ट करण्याची मेथड आहे असं आपल्याला सांगता येईल. देन नेक्स्ट वन इज क्वेश्चनियर मेथड. क्वेश्चनियर मेथड
क्वेश्चनियर्स रेफर्स टू अ सेट ऑफ क्वेश्चन रिलेटेड टू स्टडी. क्वेश्चनियर म्हणजे काय की अभ्यासासंबंधित एक क्वेश्चनचा सेट, त्यालाच या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनेरीज असं आपल्याला म्हणता येईल. इन दिस मेथड क्वेश्चनेरीज इज सेंट ऑर मेल्ड मेल टू द रिस्पॉन्डंट, रिस्पॉन्डंट रिप्लाय ऑन देअर ओन अँड रिटर्न द क्वेश्चनेरीज. या ठिकाणी क्वेश्चनेरीज मेथडमध्ये इन्व्हेस्टिगेटरच्या इन्व्हेस्टिगेटर एक क्वेश्चनेरीचा सेट तयार करतो आणि तो सेट या ठिकाणी मेलने किंवा बाय पोस्ट या ठिकाणी रिस्पॉन्डंटला सेंड करतो आणि रिस्पॉन्डंट त्या ठिकाणी ती क्वेश्चनेरी फिलअप करून परत या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटरला पाठवतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनेरी मेथड म्हणजे काय हे आपल्याला सांगते. तर क्वेश्चनेरी मेथड्स आर अ मोस्ट युजफुल मेथड फॉर कलेक्टिंग प्रायमरी डेटा. इट इज अ सिंपल मेथड और इट इज अ इजी मेथड टू कलेक्ट द प्रायमरी डेटा. एक साधी पद्धत, एक सोपी पद्धत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या मेथडमध्ये इन्व्हेस्टिगेटरला काय करावं लागतं, एक क्वेश्चनचा सेट तयार करावा लागतो, त्याला आपण क्वेश्चनेरीज असं आपण म्हणतो. या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटर काय करतो, ही क्वेश्चनेरी या ठिकाणी ज्यांना कोणाला पाठवायची आहे म्हणजे जे रिस्पॉन्डंट आहेत त्यांना बाय पोस्ट किंवा ईमेलद्वारे त्या ठिकाणी पाठवली जाते आणि या ठिकाणी रिस्पॉन्डंट त्या ठिकाणी ती क्वेश्चनेरी फिलअप करून त्या ठिकाणी परत या ठिकाणी पाठवतात. अशा पद्धतीने क्वेश्चनेरी मेथड म्हणजे काय या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट आहे, फिफ्थ आहे, शेड्यूल आर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर. शेड्यूल आर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर. नेक्स्ट नेक्स्ट दिसते का पीपीटी? ठीक आहे. नंबर फिफ्थ आहे, शेड्यूल आर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर. आता इन दिस मेथड इन्व्हेस्टिगेटर सेट अ क्वेश्चनेरी अँड अपॉइंट अ इन्युमरेटर फॉर डेटा कलेक्शन. आता या शेड्यूल फॉर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर या पद्धतीमध्ये या मेथडमध्ये इन्व्हेस्टिगेटर काय करतो, या ठिकाणी एक क्वेश्चनेरी सेट करतो, त्याला शेड्यूल आपल्याला म्हणता येईल. एक शेड्यूल तयार करतो, एक क्वेश्चनेरी तयार करतो आणि त्या ठिकाणी इन्युमरेटर म्हणजे प्रगणक त्याला आपण म्हणता येईल. या ठिकाणी काय करतात, प्रगणकाची नेमणूक डेटा कलेक्ट करण्यासाठी करतात. द इन्युमरेटर फिल दिस क्वेश्चनेरीज हिमसेल्फ थ्रू द इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. इन्युमरेटर आस्क द क्वेश्चन टू द रिस्पॉन्डंट अँड फिल दिस क्वेश्चनेरीज. म्हणजे या ठिकाणी जी काही इन्युमरेटर नेमलेली आहेत ते इन्युमरेटर या ठिकाणी क्वेश्चन ज्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे त्यांना काय करतात, क्वेश्चन विचारतात आणि त्यांच्याकडून माहिती ते घेतल्यानंतर ती क्वेश्चनेरी काय करतात, फिल करतात. आता तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसते, त्या चित्रावरून लगेच लक्षात आलं असेल की ही चित्र किंवा ही फोटो कुठली आहे, कुठले आहे फोटो हे किंवा कशा संबंधित आहे. आता उदाहरणामध्ये या ठिकाणी या प्रकारची मेथड ज्यावेळेस आपल्याला लार्ज डेटा कलेक्ट करायचा असतो, मोठ्या प्रमाणामध्ये माहिती गोळा करायची असते, त्यावेळेस शेड्यूल्ड ऑर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर मेथडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपलं सरकार जर 10 वर्षाला या ठिकाणी लोकसंख्येची गणना करतो, बरोबर आहे. आता लोकसंख्येची गणना करत असताना सरकार प्रत्यक्ष माहिती गोळा करतं का, नाही. ते काय करतात, इन्युमरेटरचा वापर करतात. इन्युमरेटरची नेमणूक म्हणजे या ठिकाणी प्रगणक शासनाच्या वतीने शासन काय करतं, आपला एक प्रगणक नेमतं आणि प्रगणकाकडून या ठिकाणी विशिष्ट भागामधील माहिती त्या ठिकाणी गोळा केली जाते. म्हणजे लोकसंख्ये संबंधित आकडेवारी त्या ठिकाणी गोळा केली जाते. म्हणजे शेड्यूल ऑर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर मेथड इट इज अ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड फॉर कलेक्टिंग द लार्ज एरिया डेटा. लार्ज एरिया डेटा ज्यावेळेस आपला एरिया किंवा स्टडी एरिया किंवा स्टडी एरिया मोठ्या प्रमाणामध्ये असतो किंवा मोठा असतो अशा वेळेस या ठिकाणी या मेथडचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शेड्यूल ऑर डेटा कलेक्शन थ्रू इन्युमरेटर हे मेथड आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. देन नेक्स्ट आहे,
मेथड्स और सोर्सेस ऑफ कलेक्टिंग सेकंडरी डेटा हे नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया ते आपण डिस्कस करूया. या ठिकाणी आपण थांबूया. आता इथं सर्वांना लक्षात आलं का? काय लक्षात आलं?